काय आहे ब्रेकिंग न्यूज पाहूया. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांचं बलिदान पाया जाऊ देणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आज भारताच्या वायुसेनेकडून नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांचे 3 महत्वाचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. बालाकोट, चकोटी व मुझफ्फरबाद येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पहाटे 3:30 सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. मिराज 2000 या 12 लढाऊ विमान पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी संघटनांच्या कंट्रोल रूमचा नायनाट करण्यात भारतीय वायुदलाला यश आलं. पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या 12 दिवसातच पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. दरम्यान या हल्ल्यात सुमारे 200-300 दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अभिनंदन